नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गणपतीपुळेला आणि हे जो तुम्ही मागे जो हॉटेल बघितलं, हॉटेल साईप्रभा, इथे आपण रात्री थांबलो होतो. ह्याचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो मी. इथे जो मला दिसतोय तो त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर आजूबाजूला बरंचसं इथे कमर्शियलाइज झालेलं आहे. गणपतीपुळेला राहायच्या भरपूर सोयी आहेत इकडे. आणि आता आपण मंदिरात जाऊया. त्याच्या आधी तुम्हाला हे सांगायचं आहे की आत्ता आपण जी रूम बुक केली होती ती 4 जणांसाठी 800 रुपयामध्ये रूम होती, नॉन AC. 1200-1300 चांगली व्यवस्थित AC रूम तुम्हाला मिळू शकते इकडे. कारण गाडी आपण तिथेच ठेवलेली आहे आणि आता आपण चालत चाललो आहोत गणपतीपुळे मंदिरापाशी. तिकडे गेल्यानंतर आता आपण आजूबाजूचा परिसर बघूया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. चला तर मग. खोल निळा समुद्र, खारफुटी आणि नारळाच्या झाडांच्या हिरव्यागार हिरवळीमध्ये व डोंगराच्या कुशीत वसलेले गणपतीपुळे कोकणातील सर्वांचे आवडते स्थान. देवदर्शनाबरोबर पर्यटनाचा आनंदही येथे उपभोगता येतो. मित्रांनो, गणपतीपुळेला जर तुम्ही आलात तर इथे पार्किंगची सुविधा आहे आणि इकडे जर बघितलं तर MTDCचे रिसॉर्ट आहेत आणि याच्या बाजूला बरोबर गणपतीचं मंदिर आहे. तर आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती होती ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गावाच्या पश्चिम दिशेला उतरण असून बराचसा भाग पुळणवाट आहे. समुद्रापुढे पुळणीचे म्हणजेच वाळूच्या मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले. तेव्हा मंडळी, आतमध्ये इथे मंदिर आहे आणि जर उजवीकडे बघितलं तर गणपतीपुळेचा अथांग समुद्र किनारा आहे. हा, इकडे आपल्याला समुद्र दिसतोय. आपण नंतर जाऊया तिकडे, पहिले मंदिरात जाऊया. मुघलांच्या काळात सुमारे 1600 पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मुघलांच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी व्यर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. याच कालखंडात भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराखाने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. या प्रकारे त्यांनी खोतांना सांगितले. त्यांनी तत्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्या दृष्टांतातील गणेशाची मूर्ती त्यांना आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर बांधले. मंडळी, आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेराला अलाउड नाही आहे, तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाहेरनं मंदिर असं दिसतं आहे, एवढं सुंदर मंदिर आहे. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडे आपल्याला बीच दिसतोय, समुद्र किनारा आहे. मंडई, सुंदर मंदिर मागे दिसतंय आणि मंदिरात जर प्रदक्षिणा करायची असेल तर मागे हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय या डोंगराला प्रदक्षिणा करायला लागते. कारण मंदिराला असं जे गणपतीचं स्थान आहे या डोंगराच्या कातामध्येच आहे ते. तर हा जो तुम्हाला मागचा पूर्ण डोंगर दिसतोय या डोंगराला प्रदक्षिणा पूर्ण घालून आपल्याला इकडे यायला लागते. मंडई, आता आपण मंदिर बघितलंय तर आता आपण या डोंगरा प्रदक्षिणा मारूया. चला तर मग. तर मंडळी, हा जो तुम्ही मार्ग बघितला तर हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथे मंदिर आहे. त्या मंदिरावरनं आपण आलो आणि आता प्रदक्षिणा मार्ग पूर्ण. प्रदक्षिणा मार्गात एवढं सुंदररित्याने सोय केलेली आहे. पूर्णपणे असे टाईल्स लावलेले आहेत आणि खूप सुंदर स्वच्छता आहे इकडे. हे बघा किती सुंदर दिसतो प्रदक्षिणा मार्ग. हा उजवीकडे डोंगर आहे, गणपतीचं स्थान इथे आहे. तर ह्याला पूर्ण आपण प्रदक्षिणा करतो आता.
प्रदक्षिणा करत असताना मध्ये आपल्याला पाण्याचे कुंड लागले. अतिशय सुंदर असे हे कुंड बघून परत प्रदक्षिणा आपण चालू केली. वाव, एवढे समुद्राचे आपण जवळ आलो आहोत. आणि जर इकडे बघितलं तर आपण आता मंदिरापाशी आलो आहोत परत, आणि प्रदक्षिणा आपली ही पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर 1 ते 1.25 किलोमीटरची प्रदक्षिणा असेल, साधारणतः 10 मिनिटात ही तुम्ही पूर्ण करू शकतात. आणि जर अगदीच आरामात गेलं तर 15 ते 20 मिनिटाच्या वरती तुम्हाला लागू शकत नाहीत. मंदिर आलेलं आहे. आपली अशी प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर जर तुम्ही आलात तर इकडे आपल्याला समुद्र दिसतोय, तो समुद्र बघूया. बघा, हा गणपतीपुळेचा समुद्र आहे आणि इथे मुद्दाम बोर्ड लावलेला आहे. बघा, समुद्राच्या पाण्यात बंदी करण्यात आली आहे कारण लाटांची तीव्रता खूप जोरात आहे, करंट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं, सगळ्यांना समुद्राच्या काठी आल्यानंतर सगळ्यांना अतिशय शांतता वाटत असेल कारण ह्याचा लाटांचा आवाज, गाज ज्याला म्हणतो आपण, खूपच मस्त वाटतं, एकदम मन शांत होतं इकडे. तर मंडळी, असं आपण सुंदर गणपतीपुळेचे मंदिर दर्शन घेतलं आहे आणि प्रदक्षिणा पण केलेली आहे. आणि हा आता आपण व्हिडिओ इथे थांबवतो, परते प्रवासाला आम्ही लागतोय. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एक करा. बाय बाय.